परभणीला जोरदार पावसाने झोडपले. काल सायंकाळच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील थळी उक्कलगाव शेळगाव परिसरात दमदार पाऊस झाला. परिसरातील फाल्गुनी नदीला अचानक पूर आल्याने परिसरातील नागरिकांना उडग्या उड्या पाण्यातून वाट काढावी लागली. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना नदी पात्रातून जीव घेणा प्रवास करावा लागतो. दरम्यान प्रशासनाने तत्काळ फाल्गुनी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी होती. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे राज्यभरात पावसाने हजेरी लावली, परंतु अमरावतीत अद्याप पाऊस आला नाही. अमरावतीत 75% पेरण्या उरकल्यात, पण आता पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. जुलैच्या पहिल्या आठवड्यातला मूग आणि उडीदाचा हंगाम तर हातातून गेलाय. आता पाऊस कधी येणार आणि पेरण्या कधी करायच्या अशा संभ्रमात शेतकरी अडकलेला आहे. गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज नागपुरात हजेरी लावली. सकाळपासून शहरात जोरदार पाऊस बरसतो, यामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले. गीता मंदिर शेजारच्या रस्त्यावर तर पाणीच पाणी साचल्याचं चित्र आहे. भंडारा जिल्ह्याला पावसानं चांगलं झोडपून काढले. लाखांदूर तालुक्यात तर 70 घरांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे नगरपंचायतीच्या कामाचं पितळ उघडं पडलेलं आहे. प्रशासनानं सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधले, पण योग्य नियोजन न केल्यानं घरांमध्ये पाणी शिरलंय. गोंदिया जिल्ह्यात बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाला सुरुवात झाली. जून महिन्यातला दमदार आगमनानंतर पावसानं दडी मारली होती. नागरिक उष्णतेने हैराण झाले होते, तर शेतकऱ्यांनी पेरलेली पिकंही करपत चालली होती. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय. पुढच्या काळात सुद्धा असाच पाऊस लागून राहिला तर शेतकऱ्यांचं दुबार पेरणीचं संकट टळणार आहे. गडचिरोलीत संततधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस पडतोय. सर्वाधिक पाऊस हा देसाईगंज तालुक्यात झालाय, तर शहरातील सखल भागात पाणी साठलंय. नगरपालिका इमारतीला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलंय. पाणी साठण्याच्या समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसानं नाल्यावरील पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. गडचिरोली हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेनं वाहतूक ठप्प झाली. या संपूर्ण मार्गाचं बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू आहे. सुमारे 100 किलोमीटर मार्गावरील विविध ठिकाणी नाल्यांवर पर्यायी मार्ग काढून वाहतूक वळवण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात जोरदार पाऊस बरसतोय. कापूस सोयाबीन आणि तुरीला पावसानं जीवदान मिळाले, तर धानाला मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. वार्षिक सरासरीच्या 27% पाऊस झाला. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या. काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. रिसोड मानोरा तसंच कारंजा तालुक्यात पाऊस पडलाय. खरीपाच्या पिकांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा आहे. अनेक दिवसानंतर दडी मारल्यानंतर सातारा जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात संततधार आहे. शेतकरी राजा त्यामुळे सुखावलाय. जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात देखील चांगला पाऊस झालाय. महाबळेश्वर पाचगणी कास कोयनानगर भागात चांगला पाऊस झाला. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे